सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर कोणी पण तुम्हाला म्हणजे हे असं केलं किंवा हे असं खाल्लं तर तुम्हाला कर्करोग होणार आहे असं जर सांगत असतील तर ते मोठं सगळ्यात चूक आहे. बिकॉज कर्करोग किंवा कॅन्सर जो आहे हा असा एक तुम्ही काही पदार्थ खाऊन किंवा एक काही ऍक्टिव्हिटी करून होणारा रोगच नाहीये. कॅन्सरची जी इटियोलॉजी आहे म्हणजे कॉजेस जे असतात ते खूप कॉम्प्लेक्स आहेत. म्हणजे बरेच वेळा जेव्हा मी पण जे अक्रिलामाइड म्हणजे ते आपण पोळीला काळं गॅसवर करू नका वगैरे असे जे रील्स मध्ये आले होते तर त्याची हाँ यावर हाँ पण क्लॅरिफिकेशनचे जेव्हा मी रील बनवले की मग असं नुसतं अक्रिलामाइड करून खाऊन तुम्हाला काही कॅन्सर होत नसतो तेव्हा बऱ्याच लोकांचा पुन्हा प्रश्न होता की मग काय खाऊन कॅन्सर होतो. कारण कॅन्सर सगळ्यांनाच अवॉइड करायचा आहे. सो एक सांगू इच्छिते इथे युझिंग युअर प्लॅटफॉर्म की कॅन्सर इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स सिनॅरिओ. त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही हे खा तर तुम्हाला होईल किंवा हे खाल्लं तर अजिबात कॅन्सर होणार नाही असं जर कोणीही सांगत असेल तर ते अगदी धादांत खोटं बोलतात तुमच्याशी. कारण तसं तुम्ही कुठल्याही कारणाशी एस्टॅब्लिश करूच नाही शकत. ओके.